दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। मोहाडी येथील कर्मयोगी एकनाथ जाधव सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजप सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी फक्त दिल्लीत एकजूट होऊन चालणार नाही, तर गल्लीपासून एकजूट होणे आवश्यक आहे। त्याची सुरुवात मोहाडीपासून करून व आपापसातले मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र येत या सरकारला धडा शिकवण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या वतीने करूया, असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। आज मोहाडी आगावी महाविकास आघाडीची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीच्या माध्यमातून तालुक्यामधील रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, शेतमजुरांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, आदिवासींचे असतील, दलितांचे असतील, त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वांना संघटित करून आज या ठिकाणी जे देशामध्ये जे चित्र चाललं आहे, आज संपूर्णपणे शेतकरी शेतमजूर सगळेच हताश या ठिकाणी झाले आहेत। कामगारांना काम नाही आहे, संपूर्ण इंडस्ट्री इंडिया इथं असताना देखील तालुक्यातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नाही आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे कुठेही अकार्यक्षम असल्या कारणाने आज या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेला आणि येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाण्यासाठी व शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली। कारण मागच्या कालखंडामध्ये तिसगाव धरणात पुणेगावचं पाणी टाकावं म्हणून प्रयत्न करून देखील मंत्री महोदयांनी किंवा आमच्या स्थानिक आमदाराला त्याच्यात यश आलं नाही। आजही पाण्याची भीषण परिस्थिती असताना मार्चनंतर द्राक्ष बागांचं पिकं घेणं देखील दुरापास्त या ठिकाणी होणार आहे, म्हणून शेतकऱ्यांची पुढची काळजी आजही लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसत नाही। म्हणून आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी चारही पक्षांचे या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्यावर विचारविनिमय करून येणाऱ्या पुढच्या काळात या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा 20 ते 30 तारखेच्या दरम्यान आयोजित करण्याचं ठरलं आणि त्याच्याप्रमाणे लवकरात लवकर तो मोर्चा आम्ही दिंडोरी तहसील कार्यालयावरती नेणार आहोत, एवढंच या प्रसंगी सांगतो। आज मोहाडी येथे महाविकास आघाडी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आपल्या महिला आघाडीच्या सर्व महिला आणि आज दिंडोरी तालुक्यात रस्ते वीज आणि या प्रश्नावर आज मीटिंग होती। या प्रश्नी आज तालुक्यामध्ये महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपले तालुक्याचे आमदार हे निष्कामी ठरलेले आहे। या तालुक्यात रस्ते नाही, गटारी नाही, या रस्त्यात वीज नाही आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। हा तालुका दुष्काळी म्हणून 100% यांनी जाहीर करावा, एवढं मी या सभेमध्ये सांगते आणि थांबते। जय जय महाराज। आज मोहाडी येथे दिंडोरी तालुका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती। बैठकीत सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि बैठकीतील मुद्दे विविध प्रकार त्या ठिकाणी चर्चा झाली। चर्चेतून निष्पन्न असे झाले की या भारतात जे काही मी केलं म्हणजे 150 वर्षाच्या इंग्रजांनंतर हे इंग्रज या भारतात अवतरले की काय, अशी भूमिका या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याची झाली होती। आणि देश कसा उभा राहिला यापेक्षा मी देश उभा केला यातले मीपणा खोडून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची बैठक होती। शेतकऱ्यांवरती अन्याय, दुष्काळजन्य परिस्थिती, पाण्याचे प्रश्न, कांदा, वीज आणि महत्त्वाचं म्हणजे दिंडोरी तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरणाचं जे क्षेत्र आहे आणि त्या औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनासुद्धा या ठिकाणी न्याय मिळत नाही त्याच्यावरती चिंतन झालं। जो काही चेन्नई व हायवे जाणार या तालुक्यामधून त्यावरती पण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अनेक चर्चा केली आणि हे सर्व मूलभूत प्रश्न का जनतेचे जे प्रश्न आजपर्यंत म्हणजे जसा देश स्वतंत्र झाला की रस्ते, वीज, पाणी याच्यापेक्षा वेगळे प्रश्न ज्या ठिकाणी मिटत नाही आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आणि येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये सर्व ताकदीने या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र येणारचा एल्गार आज मोहाडी येथून आम्ही सर्वांनी केला आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती पंडितराव गायकवाड होते। प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव पाटील, मागपाचे जिल्हा सचिव अप्पासाहेब वटाणे,
लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे, बाळासाहेब जाधव, गुलाब जाधव, उत्तम जाधव, संतोष रेहरे, नरेश देशमुख, बाळू जगताप, ॲडव्होकेट विलास निरगुडे, जयराम डोखळे, अनिल देशमुख, विठ्ठलराव संधान, नामदेव राऊत, एकनाथ खराटे, शैलताई उफाडे, संगीता गिसाडे, बेबीताई सोळसे, मोहाडी सरपंच आशा लहांगे आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरख जाधवसह संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.